नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आहोत टेस्ट क्रमांक 21 मध्ये आणि आजच्या टेस्टचा विषय आहे अनलेच्या जागेवर इफ डॅश डॅश नॉट वापरणे. साधी गोष्ट आहे, अनलेच्या जागेवर इफ वापरायचं आणि कर्त्याच्या नंतर नॉट वापरायचं. चला तर आपण आता प्रश्नपत्रिका पाहूया. तुम्ही ही सर्व माहिती मी सुरुवातीला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि याच्यानंतर याची उत्तरं देणार आहे, म्हणून आपल्याला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. बघा, इथं पहिल्या नंबरचं वाक्य आहे, अनलेस यू टेक केअर ऑफ युअर हेल्थ यू विल फॉल इल. तुम्ही आता इथं ज्या ठिकाणी अनलेस आहे तिथं इफ वापरणार आहात आणि कर्त्याच्या नंतर नॉट वापरणार आहात. परंतु नॉट वापरत असताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, वाक्यात सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट वापरावं लागतं. परंतु जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काळानुसार डू डज किंवा डीड घ्यावं लागतं. इथं काय घेणार आहात ते तुम्ही थोडं विचार करून ठरवा. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे, आय शॅल बी देअर ॲट 5 अनलेस आय मिस द 4:30 बस. बघा, या ठिकाणी अनलेसच्या जागेवर तुम्ही इफ वापरणार आहात आणि आयच्या नंतर नॉट वापरणार आहात. वाक्यात करता आहे पण सहाय्यकारी क्रियापद नाही, म्हणून तुम्हाला इथं काळानुसार डू नॉट घ्यावं लागेल. त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे, अनलेस दे फील्ड द 2 बिग ड्रम्स विथ वॉटर फ्रॉम द वेल दे वर नॉट गिव्हन देअर टी. तुम्ही आता इथं अनलेसच्या जागेवर वापरणार आहात इफ आणि देच्या नंतर काळानुसार डीड नॉट फील असं घेणार आहात, दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होणार नाही. चौथं वाक्य आपल्या समोर आलेलं आहे आणि ते वाक्य आहे, ते वाक्य आहे, आय शांट पे इट अनलेस ही सेंड्स मी बिल अगेन. इथं सुद्धा आपण अनलेच्या जागेवर इफ वापरणार आहोत आणि हीच्या नंतर डज नॉट. पाचव्या क्रमांकाचं वाक्य आहे ते म्हणजे, अनलेस यू कॅन मेक वन यू मस्ट डाय. अनलेच्या जागेवर इफ वापरा आणि आता या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कॅन आहे, म्हणून त्याच्यानंतर नॉट वापरा. कॅन नॉटमध्ये अंतर सोडत नसतात. सहावं वाक्य आहे, दे विल नॉट बाईट अ मॅन अनलेस ही टचेस ऑर हर्ट्स देम. आपल्याला ज्या ठिकाणी अनलेस आहे त्या ठिकाणी वापरायचं आहे इफ, आणि इथं वाक्यात मुख्य क्रियापदाला इस प्रत्यय आहे, म्हणून तुम्ही इथं वापरणार आहात डज नॉट. त्याच्यानंतर सात क्रमांकाचं वाक्य आहे, अ वॉटर व्हील विल नॉट रिव्हॉल्व अनलेस देअर इज फॉलिंग वॉटर टू ड्राय ही व्हील. इथं सुद्धा तुम्ही अनलेच्या ठिकाणी इफ वापरायचं, सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट वापरून वाक्य लिहा. वाक्य कसं होणार आहे त्याची उत्तरं शेवटी आपल्याला सांगितली जाणारच आहेत. आठव्या क्रमांकाचं वाक्य आहे, अनलेस ही इज देअर आय विल गिव्ह द मेसेज टू हिज फादर. अनलेस जागेवर काय वापरणार आहात सांगा बरं. बरोबर, इफ आणि इथं नॉट कुठं वापरणार, या सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर. उत्तर लिहून काढा, उत्तर आपल्याला नंतर सांगितलं जाणार आहे. नववं वाक्य, अनलेस ही वर्क हार्ड ही वोंट सक्सीड. अनलेस जागेवर काय वापरणार, इफ आणि कर्त्याच्या नंतर आता इथं सहाय्यकारी क्रियापद नाही परंतु मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय आहे, म्हणून तुम्ही इथं घेणार आहात डज नॉट. सगळा भाग जशाच तसा लिहायचा आहे, कुठलाही बदल करायचा नाही. त्याच्यानंतर दहावं वाक्य आहे, अनलेस यू ओबे धिस युअर विलेज शॅल सफर द कॉन्सिक्वन्सेस यूज इफ डॅश डॅश नॉट. अनलेच्या जागेवर तुम्ही वापरणार आहात इफ आणि या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही, म्हणून इथं घेणार आहात तुम्ही डू नॉट. आणि अशा पद्धतीने तुमचं उत्तर तयार होईल. लिहून काढायचे उत्तर, शेवटी सर्वांची उत्तरं सविस्तरपणे सांगणार आहे. 11 क्रमांकाचं वाक्य, अनलेस वी आर फेअर टू अदर मेन द वर्ल्ड कॅनॉट बी फेअर टू अस. अनलेच्या जागेवर तुम्ही वापरणार आहात इफ आणि या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आर आहे, म्हणून त्या आरच्या नंतर तुम्ही नॉट घ्यायचंय आणि उत्तर लिहून काढायचंय. 12 क्रमांकाचं वाक्य आपण पाहतोय ते म्हणजे, अनलेस यू कुड स्पेअर अ फ्यू मिनिट्स माय वाईफ अँड आय वुड नॉट लाईक टू हॅव अ
word with you. Unless agar tumhi vapernar aha te manje if ani ita sahayakari kriyapad could ahe tya could cha nantar uttaramade not yenar ahe tyacha nantar rahilela bhag jasha tasa lihun kadaycha ani tyacha nantar 13 vakya aplya samor ahe unless Raju works hard he will not pass his examination. अल्लेच्या जागेवर इफ वापरायचं. आता वाक्यामध्ये मुख्य क्रियापद आला यस प्रत्यय जोडलेला आहे म्हणून राजूच्या नंतर तुम्ही घ्यायचं आहे डज नॉट घेतल्यानंतर बाकीचा सर्व भाग जसा तसा लिहायचा आहे आणि त्याच्या नंतर 14वं वाक्य आपल्या समोर येत आहे वी विल नॉट गो ऑन आवर प्लॅन्ड पिकनिक अनलेस द वेदर इज फाईन. अल्लेच्या जागेवर तुम्ही वापरणार आहात इफ आणि वाक्यामध्ये करता आहे त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इजच्या नंतर तुम्ही वापरणार आहात नॉट सगळा बदल पुढे कुठलाही होणार नाही आणि शेवटचं वाक्य अनलेस इट इन्क्रीजेस द सेल ऑफ गुड्स इंडस्ट्री डज नॉट प्रॉस्पर. या ठिकाणी तुम्ही अनलेसच्या जागेवर वापरणार आहात ये आणि आता इथं सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळं मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय जोडलेला आहे म्हणून इटच्या नंतर तुम्ही वापरणार आहात डज नॉट. अशा पद्धतीनं तुमची उत्तरपत्रिका सोडून झालेली असेल मित्र. आता आपण आतापर्यंत पाहिलेल्या प्रश्नपत्रिकेतील व्याकरणाच्या वाक्याची उत्तरं पाहत आहोत. एक नंबरचं उत्तर 2, 3, 4, 5 व्हिडिओ पॉज करा आणि पाहून घ्या उत्तरं कशी आलेली आहेत. अनलेसच्या जागेवर इफ वापरलेलं आहे आणि जर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डू नॉट किंवा डज नॉट घेतलेलं आहे. सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याच्यानंतर नॉट वापरलेलं आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण उत्तराची वाक्यसुद्धा आपल्याला दिलेली आहेत. व्हिडिओ पॉज करा आणि ती वाक्य पाहून घ्या. PDF ची फाईल सुद्धा आपल्याला दिली जाईल. धन्यवाद.